नमस्कार, मी दिव्या घोडके, आपण पाहत आहात भारतीय जनमत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनंतर आता पुणे महानगरपालिकेत लाचखोरीची लाच घेणाऱ्या उपअभियंत्याला रंगेहात पकडले। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रकरण ताजे असताना पुणे महानगरपालिका मध्ये सुद्धा लाच घेण्याचे प्रकरण समोर आले आहे। याने सर्वत्र खळबळ उडाली आहे। रस्ते विभागातील बिल काढण्यासाठी एका उपअभियंत्याने कॉन्ट्रॅक्टदाराकडून 40,000 घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला रंगेहात पकडले। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकली आणि स्थायी समिती अध्यक्षांसह 5 जणांना अटक केली। हे ताजे असतानाच पुणे महानगरपालिकेतील रस्ते विभागाचे बिल काढण्यासाठी एका कॉन्ट्रॅक्टदाराकडून 50,000 मागणी केली होती। त्याला 40,000 घेताना उपअभियंता सुधीर सोनवणे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले।